यानंतर मिमिक्रिया कला प्रकारात तेजस दिवे यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. मागील वर्षी झालेल्या युवा महोत्सवात देखील या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलं होतं. कुणाची अगदी हुबेहूब नक्कल हा विद्यार्थी करू शकतो. यानंतर आदरणीय ॲडव्होकेट जे व्ही पाटील पुजदेकर साहेबांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी तेजस दिवे याला मिमिक्रीसाठी आमंत्रित करतो आहे. तेजस दिवे, हॅलो, नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण, तर मित्रांनो, आपण सलग तिसऱ्यांदा हे फिरते चषक यूथ फेस्टिवलमध्ये मिळवलं आहे, तर त्याकरिता आपल्या विद्यार्थ्याकरता अभिनंदन करण्यासाठी काही मान्यवर उपस्थित झाले आहेत. ते कशा प्रकारे अभिनंदन करतील, तर सर्वप्रथम आदरणीय शरद पवार साहेब. युवा महोत्सवाच्या संदर्भामध्ये काम करत असताना, युवा महोत्सवाच्या विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करत असताना आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका वेगळ्या अभ्यासातून वेगळ्या अभ्यासाच्या तपश्चर्येच्या माध्यमातून अशा विशिष्ट पद्धतीचं घवघवीत यश आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे, त्याकरिता त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या वर्षीसुद्धा अशा प्रकारचं यश मिळवत येईल त्याकरिता त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नंतर शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय अजित पवार साहेब. आज या ठिकाणी उपस्थित मंचावर सर्व मान्यवर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये सलग तिसऱ्यांदा महाविजेतेपद मिळवलं आहे, त्याकरिता आज या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळातसुद्धा अशीच प्रगती करत राहो त्याकरिता त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आदरणीय मोदीजी. भारत माता की, भारत माता की. भाइयों बहनों, इस युवा महोत्सव में श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय ने हैट्री लगा करके ये विद्यापीठ को बता दिया है, विद्यापीठ में बता दिया है कि शिवाजी कॉलेज ही बेस्ट है. भाइयों बहनों, सभी विद्यार्थियों का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ. और मैं आपको आश्वासन देना चाहता हूँ कि आने वाले साल में हम और एक बार, भाइयों बहनों, और एक बार ये विजेता चषक लेकर के आएंगे. मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असं नाही आहे की टॅलेंटची कमी आहे, पण टॅलेंट ओळखणारा स्टाफ जो आहे तो आपल्या कॉलेजला प्राप्त झाला आहे. आपला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे, विशेष करून टोने मॅम आणि गायकवाड सर, अडसर सर, बंड सर, पडोळे सर, देशमुख मॅम, सर्वांचे मी आभार मानतो. आणि थँक्यू.